ठोको जरी नाव घेतलं ना अक्षरशः माझ्या अंगावरती शहारे येतात. खोखो माझ्यासाठी जीव आणि प्राण आहे. अडचणी भरपूर आलेल्या की वडिलांना वाटायचं की मुलगी म्हणून तू गेम खेळायला नको, इवन शॉर्ट्सवर खेळायला नको, की आपल्या घराण्यामध्ये मुलगी शॉर्ट्सवर खेळत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे वडिलांच्या मनात विचार चालू आहे. सारखं टॉर्चर करणे, कशाला हे केलं, कशाला ते केलं, का करतेस तू, मुद्दाम करतेस का. मग ज्यावेळेस मी खो खो खेळायला सुरुवात केली ना 5वीला 2005 साला, तर मला वडील 2 वर्ष बोलले नाहीत. का? तर गेम खेळत होते म्हणून. आणि माझ्या मनात चाललेली की एक गरीब कुटुंबियातली मुलगी काय करू शकते, तर खो खो हा खेळ खेळून मी घर भागवू शकते का, हा मनात खूप वेगळ्या प्रकारचा माझ्या मनात विचार चाललेला. तर मला नको मला गेम खेळायचा, गेममधून काही मिळणार नाही, इवन मी घरात थांबून मदत करते, इवन शाळाही सोडायचा माझ्या मनात विचार होता की ते सोडून आईला मदत करू, किंवा आई चार घरची धुणी भांडी करायची. तर माझ्या मनात चाललं की आपण हे करून घर भागूया. मग आजीला राहवलं नाही की आपली जी सून करत होती ती माझ्या नातीने करू नये, हे माझ्या आजीला मनात कुठेतरी खंतवलं. काय झालं तर तिलाच माहिती. मग ती नगच म्हणल्यावर मी म्हणलं आता आपली जन्माची कहाणी. पहिलं तर नवरा तसा आपला पिदाडा, लोक बी तसा निघाला, कसं तरी ह्याच्यात शिकवलं, आणि पुन्हा नाही म्हणल्यावर किती अवघड वाटेल म्हणून मी तिच्या गुरुचे पाय धरले. खरंच मी जर आज मागे वळून बघितलं ना, खूप अंगावरती शहारे येतात. जर मी जर धुणे भांडे करत बसली असती तर कोण सारी का काय हे कुणालाही कळले नसते. खो खो हा गेम खेळत असताना ना मी सकाळची प्रॅक्टिस आमची 6-7 स्टार्ट व्हायची. एक मिनिमम 3-4 तास प्रॅक्टिस सकाळची सुरू व्हायची आणि संध्याकाळची 5 ते 8 पर्यंत चालायची. मग आता मी काय करू, दोन्हीचा कंबाईन टायमिंग करून मी जेवण कसं करू. तर दोन्हीचं टायमिंग ॲडजस्ट करून मी दुपारी जेवण करायची, थोडीफार रेस्ट घ्यायची, मग शाळा करायची, मग प्रॅक्टिस करायची, हे रुटीन चालू ठेवलं. आणि मी खाताना फक्त मॅगी आणि टोमॅटोची चटणी एवढंच खात होती, इवन ते बऱ्यापैकी कमी पैशात ते मला मिळायचं आणि तेवढंच खायची. मी जॉबला लागली, जॉबला लागल्यानंतर 4-5 महिने झाले, तर माझ्या मनात कुठेतरी चाललेलं की मी आपल्या ग्राउंडसाठी काय करू शकते. तर मला जे डाएट मिळत नव्हतं ते मुलींना मिळावं असं मला वाटलं. मी माझ्या पैसे ह्याच्यामधून मी 10,000 रुपये पर मंथ ग्राउंडला देते की जी मुलींना डाएटच्या संदर्भात असेल किंवा थोडीफार इंजुरी झाली असेल किंवा थोडंफार खेळाडूंना थोडंफार कुठं काय पैसे लागत असतील ते थोडंफार त्यांना यूज व्हावं ह्या पद्धतीने विचार करून मी मुलींना हे डाएटसाठी पैसे देते. इन्सिडेंट खूप माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. त्यावेळेस सर आले, घरी आल्यानंतर आम्ही एक करोड लोक. मी ज्या पद्धतीने विचार केला होता ना, जर मी आज सरांना सुद्धा विचारलेलं, सर मी आज जर धुणे भांडे करत असती तर ही सारिका दिसली असती का.